आनंदवारी महाराष्ट्राचा महासोहळा म्हणजे आषाढी एकादशी. या दिवशी भक्त आपल्या विठुमाऊलीच्या दर्शनाला येत असतात आणि संपूर्ण परिसर जयहरी विठ्ठलाच्या जयघोषात दुमदुमतो. विठुमाऊलीच्या दर्शनासाठी भाविक सकाळपासून रांगेत उभी राहतात. अशाच पुण्यातील विठुमाऊलीचे दर्शन आज आपण घेऊयात. पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी शहराच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. रोषणाईने उजळून निघालेला मंदिर परिसर आणि भाविकांची दर्शन प्रतीक्षा यामुळे मध्यरात्रीपासून विठू नामाच्या जयघोषाने मंदिर निदावून गेला आहे. आज आषाढी एकादशी, जय हरी विठ्ठलाच्या जयघोषात सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आता आपण आलो आहोत पुण्यातील तुळशीबागेतील लिंबराज महाराज यांच्या विठ्ठल मंदिरात. चला तर मग आषाढी निमित्त आपण या विठ्ठलाचं दर्शन करूयात. आपल्यासोबत मंदिराचे काही ट्रस्टी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. सर, स्थापना कधी झाली आणि आषाढी एकादशीच्या दिवशी काय विशेष असतं? आषाढी एकादशीचं विशेष असं आहे की जेव्हा संतांची ही सगळी संतांची जी पालखी आहे, ही जी माऊलींची पालखी आहे, त्या आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व पोचतात, तर त्या उत्साहाने आषाढी एकादशी साजरी केली जाते. मंदिराची जी स्थापना झाली 1808 झालेली आहे. मंदिराचे 210 वर्ष पूर्ण होऊन दोनशे दहा वर्ष आम्ही विविध प्रोग्रॅम, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक असे सगळे काही प्रोग्रॅम घेत असतो. त्याच्यामध्ये उटी भजन, त्याच्यामध्ये दर गुरुवारी भजन, शनिवारी भजन असे आम्ही हे सातत्याने वर्षानुवर्ष करत आलेलो आहे. महिलांसाठी काय विशेष कार्यक्रम असतात आषाढी एकादशी? आषाढी एकादशीला सगळी भजनं बहिणांचीच असतात, जवळ जास्त रात्रीची भजनं असतात आणि वर्षभर एकादशीला भजनं ही असतातच. आणि आज नाही, वर्षानुवर्ष गेले 200 वर्ष ही भजनं, आमचे पणजोबा, आजोबा, असं वडील, वर्षानुवर्ष तेच चालू आहे. त्याच्यात खंड कुठे केला नाही, उलट आम्ही लोकांनी त्याच्यात वाढच केली. आणि दिवाळीमध्ये काकडा जो असतो, त्यावेळेला सकाळी 5:45 सगळ्या बायका, जवळजवळ 50 बायका इथे असतात काकड्यासाठी. आणि तो काकडा अगदी उत्तम प्रकारे रोज त्यांना फराळ आणि जेवण शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी एकादशी संपते आणि पौर्णिमा संपते, त्यावेळेला जेवण करतात आणि रोज नाश्ता असतो त्यांना. एकंदरीतच महिलांचा संदर्भात हा सगळा प्रोग्राम असतो. मला सांगा की म्हणजे राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली होती, तर एकंदरीत असं नवस वगैरे असतो की तो पूर्ण होतं, असे देखील भक्त येतात का म्हणतात? असे खूप भक्त येतात की त्यांचे नवस पूर्ण होतात. आणि वर्षानुवर्ष आम्ही बघतोय डोळ्यांनी की हे जागृत देवस्थान आहे, त्याला जरा जरी पूर्वी जर पाय लागला चुकून तरी त्याचा इफेक्ट त्या लोकांना होत असायचा. आणि अजूनही लोक देवाला नवस बोलायला पांडुरंगाला येतात. आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणजे आम्ही त्याला भर देत नाही, पण ज्याची त्याची श्रद्धा असते त्याला आम्ही नाही म्हणत नाही. आम्ही सांगत नाही की तुम्ही काय करायला या, पण लोक येणारे आहेत. ज्याचं पूर्ण आशा होते ते अगदी भक्तीने वर्षानुवर्ष इथे येत आहेत की बाबा हाच देव पांडुरंगाला जायचं. आणि हा कसा लक्ष्मी रोडला देव असल्यामुळे आणि उघडं देवस्थान असल्यामुळे लोकांना जाता येतासुद्धा त्याचं दर्शन अगदी आनंदात मिळतं की त्याच्यासाठी लाईन लावायला लागते किंवा थांबावं लागतं असं काही नाही. त्याच्यामुळे लोक श्रद्धेने येतातच. मला सांगा, वारकरींची दिंडी सुरू होते, जयहरीचा घोषात सगळे वारकरी पंढरपूरला जातात, पंढरपूरचं दर्शन, पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेतात. इथंही पुण्याच्या मध्य ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर आहे, भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. काय नेमकं विशेष असतं की कुठल्या दिंड्या इथं मंदिरात येतात? इथं आमच्या इथं 2 दिंड्या थांबतात, एक मावळ भागातली एक दिंडी आहे आणि एक नांदेड साईडची एक दिंडी आहे. ती अशा आम्ही 2 दिंड्या इथं एक वरती आणि खाली उतरावतो, त्यांची सगळी आम्ही व्यवस्था सगळी आम्हीच करतो. आणि आमची स्वतःची लिंबराज महाराजांची दिंडी आहे, तर माऊलीच्या रथाच्या समोर 1 नंबर दिंडी क्रमांक 1 आहे. पण ते त्या 1 नंबरमध्ये 5 जण मानाचे आहेत, जसं आपण म्हणतो ना 5 मानाचे गणपती, तसं 1 नंबरमध्ये 5 मानाच्या दिंडी, 5 जणांचे बी नंबर 1 राहील. तर ते वास्करांचा फडा आहे, त्यांची वास्करांची एक आहे, हैबाबाची एक आहे, हैबाबाच्या गळ्यात विणा आहे,
आणि शितोळे सरकारांची एक आहे, म्हणजे ज्याचे आसू आहेत गोडे त्यांची एक, आणि आळंदीकरांची एक, आणि इलिंबराज महाराज एक, असे पाच जण पाच मानाच्या गणपती मानाच्या दिंड्या असतात. ती एक नंबरमध्ये आहेत, आणि मग दोन नंबर खंडूजी बाबा आहे, तीन नंबर शेडगे भाई आहेत, चार नंबर शेडगे पंच आहे. असे रथाच्या पुढे 27 दिंड्या आहेत. पाठीमागं जवळजवळ 250-300 दिंड्या चालतात. आणि आत्ता मी वारीहूनच पंढरपुरात पालखी पोचल्यावर मी आत्ता आमच्या देवळात कार्यक्रम आहे म्हणून मी परत रात्री रिटर्न आलो आणि इथला कार्यक्रम मी साजरा करतो आहे. आत्ता रात्री मी पंढरपुरावरून इथं आलो तर आत्ता इथला मी कार्यक्रम साजरा करतो आहे. ते पंढरपूरच आपलं ही देवस्थान हे महाराजांची समाधी म्हणजे जागृत समाधी आहे. इथं म्हणजे तसं खूप अनुभव आलेलं आहे आणि खरंच म्हणजे महाराज म्हणजे खूपच चांगले महाराज. राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्येक जण विठ्ठला पुढे नतमस्तक होऊन साकळ घालतात. तुम्ही यावर्षी देवाकडे काय मागितलं किंवा काय साकळ घातलं? यावर्षी नवीन सरकार आलेलं आहे, त्यांनी मागच्या वर्षी खूप प्रयत्न केलेले आहेत शेतकऱ्यांसाठी आणि यावेळी ते अजून करतील. त्यासाठी आम्ही दरवेळी देवाला नेहमी साकडं घालतो की पहिले प्रश्न शेतकऱ्यांचे सॉल्व्ह होतील तेव्हा सगळ्या आम जनतेला आनंदाने नांदता येईल. त्याच्या आम्ही दरवर्षी पांडुरंगाला तेच सांगतो, बाबा पहिलं त्यांचं कर, आमच्याकडे जरा जरा कमी दुर्लक्ष कर, पण त्यांच्याकडे पहिलं लक्ष दे आणि त्यांचे प्रॉब्लेम पहिले सॉल्व्ह कर. आणि त्याप्रमाणे होत आहे. नक्कीच बळीराजाला सुखाचे दिवस आले म्हणजे संपूर्ण देशाला सुखाचे दिवस आले हे साकळं प्रत्येकजण मागत असतं आणि दिनमानकडनं आम्हीही देवाला तसंच साकळं घालतो. कॅमेरा पर्सन सुमेधसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे.